नकुशी जेवायला बनव, लय जोराची भूक लागली मला। वॉशरूम मध्ये दोन तीन कपडे पडले तर ना धुवून टाकसून बाय। ठीक आहे। कामावर बाई ठेवा म्हणले तर ठेवत नाही। ऑफिसच काम करायचं, पुन्हा घरच काम करायचं। जुमाचा वैतांगूर वैतांगून गेलाय। किती मला म्हणलं त्यांना घरी एखादी बाई तुला कामावरी। अगं सुन बाई, लेकाला काम नाही, धंदा नाही, तुझं जॉब सुटलेला आहे। आपले पहिलेसारखे दिवस नाहीयेत, आपल्याकडे पैसे नाहीयेत, तेवढी ऐपत नाही आपली। आता कामावरी बाई ठेवण्या इतपत। लेकाचा लॉकडाऊन मुळे जॉब सुटला आणि खर्च वाढला आपला डबल। बाई ठेवायला मुळीच परवडणार नाही आपल्याला। सुनबाई एवढ्या महागाईत देखील कशी नाही एवढे चिबीचे चोचले पुरवते। राहू दे तुझ्या तरीवाली भाजी आणि फुलके भरून लवकर जेवायला वाट, मला खूप भूक लागली। आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्याच्या मोहात नकोशी शांत राहून घरचं बाहेरचं दोन्ही काम चांगल्या प्रकारे सांभाळायची। नकोशी स्वतःला वेळोवेळी संपुष्टात येत असलेल्या एखाद्या झाडासारखं अनुभवत होती, ज्यांच्या लाकडाची किंमत लोक त्यांच्या सावलीपेक्षाही जास्त लावतात। स्वयंपाकघरात फुलके बनवत असलेल्या नकोशीने आज आपल्या घरच्यांशी या विषयावर बोलायचे निश्चित केले, पण विषय सुरू तरी कसा करायचा हा विचार करत असताना नकोशीला एक युक्ती सुचली। एका बँकेत कॅशियरची नोकरी करीत असलेल्या नकोशीने आपल्या नवऱ्याला आणि सासूला जेवण वाढल्यानंतर, मी एवढं वापस म्हणजे काम करून येते। सासूबाईला असं कधी वाटत नाही थोडीशी मदत करावी। मला माझ्या मुलांच्या भविष्याचा विचार करायला लागतोय ना। हात धुवायला पाणी आण ना। मला हात धुवून घे जरा। हात धुवून घे। माझी बदली वर्गावर झाली।
एक ग्लास पाणी सुद्धा स्वतःच्या हाताने न उचलता पिणाऱ्या नकोशीच्या नवऱ्याला नकोशीच्या अशा बोलण्याने तर समजा जशी काणीच मारली होती, पण नकोशीच्या सासूने नकोशीला समजावण्याचा प्रयत्न केला. माझी दीदी तिथेच राहते, मी पण त्याजवळच राहील. मग गण्या तुझ्याशिवाय राहील तरी कसा? मी गणूला सोबत घेऊन जाईल, माझी दीदी गणूची काळजी घेईल. पण सुन बाई, तू गेल्याच्या नंतर ह्या घराला कोण सांभाळेल? आई मला पण नुसे पण मिळणार राहिला प्रश्न घराचा. घरातल्या कामासाठी एक बाई ठेवा. पण किती दिवस सुन बाई? हेच काय, 2-3 वर्षानंतर मी बदली करून घेईन. पण 3 वर्षानंतर तुझी बदली हीच होईल असं काही निश्चित तर नाही ना? हो ते बरोबर आहे, पण आपल्याला पैशाची गरज आहे ना. सुन बाई सांगाला ना, काही दिवसात नोकरी कुठे ना कुठे मिळूनच जाईल, तू ही बदली थांब. पण आई भाईचं घरचं मला एवढं काम होत नाही, मी पुन्हा थकून जाते. नकोशी तिच्या खऱ्या मुद्द्यावर आली, पण सासूने पुढे सरकून तिचा हात हातामध्ये घेतला. मी आहे ना सुनबाई, घरातल्या सर्व कामामध्ये मी तुझी मदत करीन. नको आई, तुम्हाला नाही जमणार. काय बोलताय सुनबाई, तू यायच्या अगोदर तर मी संपूर्ण घर सांभाळत होते. आई बरोबर बोलते नकोशी, मी पण असतो ना सध्या इथंच घरी, मग मी पण ना थोडीशी मदत करत जाईल तुला. नकोशीच्या सासूने आपल्या मुलाकडे बघितलं आणि नकोशीच्या नवऱ्याने देखील आपल्या आईच्या बोलण्यात सहमती दाखवली. आपल्या सासूचे आणि नवऱ्याचे बोलणे ऐकून नकोशीने शांतीचा श्वास घेतला. मग ठीक आहे, मी माझी बदली उद्या थांबते, उद्या बँक मध्ये जाऊन अर्ज देते. सुनबाई तू पण ताट वाढून घे, आमच्यासोबत तू पण जेव, तू पण काम करून थकली असशील. आपल्या युक्तीमुळं नकोशीला आता कुठे खऱ्या स्वरूपात ते घर आपलं असल्यासारखं वाटू लागलं. जा तुला पण ताट वाढलं. जा.